जिंतू येथे MKCL च्या अंतर्गत साई कम्प्युटर, श्री कम्प्युटर, ऐश इन्फोटेक यांच्यातर्फे सायबर सिक्युरिटी व कम्प्युटर जनरल अवेअरनेस या विषयावर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी MKCLचे जिल्हा मार्केटिंग प्रतिनिधी सुधाकर साबळे यांनी प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य लेखानंद राऊत हे होते. यावेळी सुधाकर साबळे यांनी मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे जग जवळ आले असून इंटरनेटद्वारे आपण जगातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. एवढेच नाही तर जगातील कोणत्याही विषयावर उपलब्ध असलेली माहिती देखील सहज मिळवू शकतो. जेवढा इंटरनेटचा सदुपयोग केला जातो तेवढाच दुरुपयोगही केला जातो. अलीकडे बँकेतील पैसे चोरीला जाणे, कंपन्या संघटना यांचे महत्त्वाचा डाटा चोरून त्याबद्दल त्यांना धमकी देणे, पैसे मागणे इत्यादी गुन्हे घडलेले आपण सतत ऐकत असतो. हे गुन्हे नेटवर्कद्वारे केले जातात, त्यांनाच सायबर अटॅक असेही म्हटले जाते. सायबर अटॅक ही समस्या सध्या वैयक्तिक राहिलेली नसून आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील समस्या बनल्याचे मार्गदर्शन केले. MKCLच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक अरविंद राठोड, विभागीय प्रमुख संगणक, साई कम्प्युटरचे महेश देशमुख, श्री कम्प्युटरचे पझई, यश इन्फोटेक शेख नूर, प्राध्यापक रवींद्र स्वामी, प्राध्यापक रघुनाथ कोकरे जंगले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भूषण कुलकर्णी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अरविंद राठोड यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. MCN न्यूज करिता माबूद खान, जिंतूर. पूर्ण डाटा त्यांच्या सर्व्हरला सेव्ह करत असतात आणि जे तुम्हाला भेटवाले असतात ना, प्रत्येक व्यक्तीच्या नावाची पूर्ण डिटेल लोकेशन नुसार तुम्हाला कॉल येत असतो की मी या कंपनीतून बोलत आहे, तुमचं नाव सुधाकर गजानन साबळे आहे, तुम्ही प्रॉपर जिंतूर मध्ये राहताय, MKCL मध्ये काम करताय, ही माहिती कोणा पोहोचलेली आहे? मी स्वतः, कारण की त्यांना मी माझा डेटा ऍक्सेस दिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, कोणताही ऍप जेव्हा आपण इन्स्टॉल करता त्यावेळेस कोणकोणते ऑप्शन येत असतात तुम्हाला माहिती? आज एक दिवशीय जी कार्यशाळा ठेवलेली आहे ती आमच्या संस्थेतील संगणक विभागातील जे काही विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटी अवेअरनेस या विषयावर कार्यशाळा ठेवण्यात आलेली आहे. सर्वी कार्यशाळा ही ALC जिंतूर यांच्या मार्फत घेण्यात आलेली आहे. ALC जिंतूरचे जे साबळे सर आहेत, त्यानंतर देशमुख सर आहेत, पझई सर आहेत, शेख सर आहेत, त्या सर्वांनी मिळून इथं हे ती कार्यशाळा घेण्यात येणार आहे. कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश जो आहे हा की आता आपल्या सर्वांनाच माहित आहे की सायबर फ्रॉड बरोबर आहे हे जास्त प्रमाणात वाढत आहे आणि हे का वाढत आहे की जे बरेचसे जे युजर आहेत हे सर्व ऑनलाईन गोष्टी करतात पण त्या गोष्टी कशा पद्धतीने हाताळायचे हेच त्यांना माहित नाही आणि याचाच गैरफायदा जे अटॅकर आहेत किंवा हॅकर आहेत ते घेत आहेत. लोकांच्या कष्टाचे जे पैसे आहेत ते वळवून घेत आहेत, ते त्यांचे अकाउंट पूर्ण रिकाम करत आहेत. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना इथं माहिती देत आहोत की जेणेकरून ती सर्व माहिती ते त्यांच्या आई वडिलांसोबत शेअर करतील, त्यांच्या गावातल्या मित्रांशी शेअर करतील, इतर सर्वांना ती माहिती शेअर करतील, जेणेकरून अशा पद्धतीने आपण सायबर सिक्युरिटी बद्दल अवेअरनेस आपण सर्वांना देण्यात म्हणजे आपल्याकडून देण्यात येत आहे.